माझं नाव सागर मनोहर फुंडकर, राहणार हिवरखेड, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. हिवरखेड गावामध्ये माझं 8 एकर शेत आहे. त्याच्यामध्ये कपाशीची लागवण केलेली आहे. ATM कावेरी कंपनीची आहे, नंदनी आहे, सिद्धा आहे, अशा बऱ्याच 2-3 व्हरायटी आहे. तर त्याच्यामध्ये पूर्ण लाल पडलेली आहे. तर आम्ही ना वारंवार तक्रार करून कृषी सहाय्यक म्हणा, ग्रामसेवक म्हणा, कृषी अधिकारी, हे काही कोणी केअर घेऊन नाही राहिलं. कधी केली होती हे कसं आता याची 2 जूनला लागून केली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात 2 जून ते समजा 4 जून लोक. किती खर्च लागला तुम्हाला? आम्हाला एकरी 10-15 हजार रुपये खर्च गेला आहेत लोक. आज काय केलं तुम्ही? आज आम्ही डायरेक्ट उपटणं लावली ना, हे लाल पडली ना. आता दुबार पेरणी करणार? आता दुबार पेरणी केल्यावर बी निघते उगवते की नाही हे संकट आहे आम्हाला. आता हे दुबार पेरणी कोण्या याच्यावर करा आम्ही? आता हे समजा आम्ही जे थोडेफार पैसे लायले होते ते या पिकाला लावून टाकले. आता हे पूर्ण पैसे झालेले, आता दुबार पेरणी कोणा भरोशावर करा? आणि आता हेक्टरी म्हणजे खूप नुकसान आहे आमचं. म्हणजे यंदा पुरी पराठी लाल पडली. काय मागणी तुमची शासनाला? काय मागणी? याचे पंचनामे व्हावे. आता आता हे तर आम्ही रोटर मारणं लावलं, उपटणं लावल्या. आता आम्ही आमच्या परीनं काही ना काही तर करूच. माझं नाव रवींद्र तानाजी अटकार, हिवरखेड, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. माझं हे 8 एकर शेत आहे. याच्यावर मी 2 तारखेला कपाशीची लागवड केली. 2 तारखेला लागवड केल्यानंतर 7-8 दिवसानंतर ती लाल पडायला लागली. धीरे धीरे लाल पडून ती म्हणजे एकदम अशी छोटी व्हायला लागली आणि जळायला लागली ती. आणि आता हे याच्यामध्ये बकऱ्या घालून आणि रोटावेटर मारून मी पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे ते. कारण आता सोयाबीनचा मोसम पण गेलेला आहे आणि आता कोणतं पीक पेरा याची काही हे राहिलेली नाही सध्या. आता आणि दुबार पेरणी कशी करायची हा पण मोठा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे शासनाची काही असेल मदत तर शासनाने मदत करावी. कितीपर्यंत नुकसान झालेलं आहे तुमचं? आता हे 8 एकर शेती आहे. 8 एकर शेतीमध्ये कमीत कमी 80 क्विंटल कापूस दरवर्षी मला होतो. त्यानुसार आता बाजारभावाच्यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन करू. अशा प्रकारे किती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे? आमच्या गावात जवळपास 150 शेतकरी निघतील असे पूर्ण त्यांचे वावर उद्ध्वस्त झालेले आहेत लाल पडून. काय काय पेरलं होतं ते? सोयाबीन आपलं हे तूर कपाशीस आणि काही सोयाबीनचे पण वावर उलटलेले आहेत बियाणं खराब असल्यामुळे. आणि कपाशीसुद्धा बियाणं खराबच आहे असं मला वाटते. आता काय मागणी आहे तुमची शासनाकडे? ते सांग. शासनाकडे काय आता शासन जे देईल आता त्याच्यावर शासनाने मदत करावी अशी आमची इच्छा आहे.